पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथं चाळीस वर्षांपूर्वी वाटप करण्यात आलेल्या भूखंडावर गावातीलच काहींनी अतिक्रमण केले अतिक्रमणधारकांनी पक्के आणि तात्पुरत्या स्वरूपाची शेड उभारणी केल्यानं भूखंड लाभार्थी जागेपासून वंचित राहिलेत प्लॉट ताब्यात देण्यासाठी लाभधारकांनी पन्हाळा तहसील कार्यालयाकडे वारंवार तक्रार करूनही या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले भूखंडाची मोजणी करून लाभार्थींच्या ताब्यात देण्याची मागणी लाभधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे इथं शासनानं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये गावठणवाढीसाठी सुमारे पाच एकर जागा संपादित केली होती संपादित झालेल्या या जागेत तेवीस प्लॉट पाडून त्यांचं वाटप त्यावेळी प्रांत कार्यालयाकडून झालं होतं वाटप झालेल्या तेवीस लाभार्थ्यांची कागदपत्रं झाली पण प्रत्यक्षात प्लॉट ताब्यात न दिल्यानं गेल्या चाळीस वर्षापासून प्लॉटधारक लाभापासून वंचित आहेत कागदोपत्री ताब्यात देण्यात आलेल्या प्लॉटचा कर लाभार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी भरून घेतला जातोय बऱ्याच वर्षापासून तेवीस प्लॉटधारकांना जागेचा ताबा मिळावा यासाठी तहसील कार्यालयाकडे लाभार्थ्यांनी पाठपुरावा केला पण गेल्या काही वर्षापासून काहींनी संपादित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून जागा हडप करण्याचा प्रयत्न केलाय या प्लॉटवर विष्णू नारायण पाटील दिनकर नारायण पाटील राजाराम गणपती पाटील शिवाजी सखाराम जाधव दत्तू पाटील यांनी अतिक्रमण करून पक्की घरं बांधली आहेत तर उर्वरित जागेत शेड सुरू केल्यानं लाभार्थ्यांना प्लॉट पासून वंचित राहावं संपादित झालेल्या जा जागेवरील अतिक्रमण काढून लाभार्थ्यांना जागेचा ताबा द्यावा अन्यथा कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आमच्या गावामध्ये शासनाने जमीन संपादित करून तेवीस ते तेवीस मध्ये फक्त कब्ज कागदोपत्री कब्जे दिलेले आहेत पण प्रत्यक्ष जागेच्या जा खुला करून न दिल्यामुळं आजपर्यंत प्लॉटमध्ये मध्ये घरे बांधू शकलो नाही आम्ही तरी काही लोकांनी प्रचंड प्रमाणात त्या जागेवर अतिक्रमण केलेले आहेत आता बी अतिक्रमण चालू आहे आणि हे अतिक्रमण ताबडतोब काढून आम्हाला शासनाने मिळवं वारंवार आम्ही शासनाकडे अनेक वेळा हेल्पर मारलेले आहेत तहसीलदाराकडे मारलेले आहेत ले। लेआउट प्लॅन वगैरे काही मिळत नाही असं सांगतात तर ते ताबडतोब आम्हाला मिळावे न मिळाल्यास आम्ही ताबडतोब तहसीलदार कार्यालयामध्ये उपोषण करणार आहे गेल्या चार निवडणुका गोलिवडे ग्रामची ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या पण संपादित प्लॉट धारकांना न्याय न देता अतिक्रमण धारकांनाच ग्रामपंचायतीनं बळ दिल्यानं प्लॉट धारकांकडून ग्रामपंचायत कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जाते